लहानपणापासून नाटकाची आवड, नाटकात काम करावं किंवा नाही करावं तो भाग वेगळा, पण दिग्दर्शन करावं, लोकांना तयार करावं, लोकांना काही सांगावं यासाठीच माझं मी आयुष्य खर्च घालायचं ठरवलं. पण एक दिवस असा योग आला की नाटकात काम करायचं ठरलं, आणि त्यामुळे मी एका बाईचं विषांतर करून नाटक केलं आणि ते आईला कळलं. आईला कळल्यानंतर आई आली त्या आम्हाला त्यातनं बडवत घरापर्यंत आणलं. ते काय बोलत नाही, रस्त्यानं म्हणजे काय धडकूच सगळा. असा आम्ही मार खात 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 शिकलो आणि आयुष्य असं घडवत गेलो. घडवायला कारणीभूत इतर लोक, सांगायला आम्ही. माझं पहिलं नाटक सहभाग येतात, त्या नाटकामध्ये मी काम केलं. ही जी संगीत साधना कानूपात्र आहे ती त्या नाटकाची हिरोईन होती, ती याच नाटकातनं पुढं आली. पुढं आता आम्ही घडत गेलो करत गेलो आणि त्यामुळे ते सगळं घडत गेलो. 800-900 नाटकांचं मी माझ्या आयुष्यात जी माणसं घडवली त्याच्यामध्ये अरुण शर्मा एक, राज शेखर, के गोरपडे, अशी बरीच माणसं तयार झाली. शांता तांबे, उमा, लीला गांधी, शांताराम बापूंच्या छानी पिक्चरच्या वेळेला कुराळला की ते त्यांच्यासारखे तेच एकमेव. आणि त्यांनी सांगितले हे असं असं करायचं, त्याच्याप्रमाणे आम्ही करत गेलो. आणि एक दिवस असं आलं की मासा पाहिजे होता, तो गोपाळाला कुत्र त्याच्या पाठीमागं लागलं, तो शॉट घ्यायचा होता. तो म्हटलं आपण घेऊ, त्याप्रमाणे आपण ते त्याला झालो आणि पाठवलं केलं. मी शांतारामच्या आयुष्यामध्ये आम्ही आलो हेच आमचं भाग्य खरं म्हणजे. आणि जे जे काय घडवलं, जे जे काय सांगितलं ते आजव सगळं वेगळं. आणि इतकं करूनही प्रत्येक खेपेला ते त्या त्याप्रमाणे ते करत होते. जे जे काय करायचं, जे जे काय सांगायचं ते सगळंच ते आम्हाला कळून शिकत होते. अशा प्रकारे आम्ही ते कुराळ्याला आणि शिकायला नाटक बसवत असताना बऱ्याच बागडी होत होत्या, बऱ्याच कष्ट पडत होते. आणि प्रत्येकाला समजावून सांगत 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 जाता हे मलाही खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून. आणि अशा तऱ्हेनं मी त्यांना घडवत गेलो, मी घडत गेलो. बसवत असताना कलाकारांना त्या वेळेला येणं प्राप्तच होतं आणि ते सगळेच ते वेळेवर येत होते, त्याच्यामुळे त्रास पडत नव्हता. ती सगळीजणं एकत्र यायचे, बोलायचे, वाचन करायचे, एकमेकांना सांगायचे, सुचवायचे, असं होत होतं ना. त्याच्यामध्ये काय म्हणलं, एक काळ म्हणजे त्या काळातली जे कलाकार आणि आत्ताचे कलाकार याच्या जमीन आसमानाचा फरक आहे. त्या काळातले कलाकार कसे होते, सांगत जे ऐकत होते, मान देत होते, मानत होते. आत्ता तसा मान मिळत नाही. आता यांना काही कामच नाही म्हणून येतात अशी व्याख्या आमची. हा फरक आणि तो काळ असा होता की अण्णा आले की त्यांना समाधान वाटलं, तो काळ नाही गेलं. त्याच्याबद्दल काय सांगितलं, हा फरक जमीन आसमानाचा आहे. त्यावेळेला जी
कला निर्माण होत होती किंवा नाटकं लिहिली जात होती ती अजबच होती, त्याला तोड नव्हती. ते आत्ता नाहीच आहेत, ते बघायलाच मिळत नाही. ते लेखक वेगळे, त्यांची छयरचना वेगळी, त्यांची गती वेगळी, मेहनत वेगळी, कष्ट वेगळे, सांगण्याची पद्धत वेगळी, ते आता नाहीच आहे. आता कुणालाच काय कळत नाही तर काय सांगायचे. मला फक्त ते कष्ट जे घ्यायला पाहिजे ते कष्ट आत्ता घेतले जात नाही. पूर्वी कसे होते, रात्रंदिवस मेहनत म्हणजे मेहनत, तालीम म्हणजे तालीम, या आता कोण नाहीच हो. आता तालीम म्हणजे चेष्टाच झाली, त्याच्यामुळं काय करता येईल ते करायचं आणि सोडून जाईल. पूर्वी तसं नव्हतं, जे करायचं ते काय करायचंच या जिद्दीने करत होते. हा फरक आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये ललित कला विभाग म्हणून काय, तिथं ते नाटकं वगैरे करायला सांगायला घडवायला मी जात होतो. त्याचा अनुभव हा भाग वेगळा आहे. अनुभव असं काही नाही आहे, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक पिढी, प्रत्येक वेळेला प्रत्येक पोरं वेगळी, माणसं वेगळी, हा भाग येतो ना. मी लिहिलेलं सौभाग्यदान, भाग्याविना विणले जाळे. सौभाग्यदानचा हिरो सूर्यकांत.